तासगाव साखर कारखान्याची थकित ऊस बिले 15% व्याजासहित 4,71,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग, हे स्वाभिमानी आंदोलनाचे यश, महेश खराडे यांची माहिती। तासगाव तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी तासगाव साखर कारखान्याची थकित ऊस बिले 15% व्याजासहित 4,71,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले। थकित सर्व 60 कोटींची बिले शेतकऱ्यांना मिळाली, हे स्वाभिमानी क्या आंदोलनाचे यश आहे असा दावा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केलाय। खराडे म्हणाले की गेली 1.5 वर्षे स्वाभिमानी शेतकरी संघटना तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकित ऊस बिलासाठी संघर्ष करत होती। यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली, चड्डी मोर्चा, भीक मागो आंदोलन, रास्ता रोको आदी आंदोलने करण्यात आली। त्यामुळे RRC कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले। त्यामुळेच नागेवाडी आणि तासगाव कारखान्याच्या साखरेचा लिलाव झाला। त्यातून नागेवाडीच्या शेतकऱ्यांना 15% व्याजासहित बिल जमा झालंय। त्यानंतर तासगाव साखर कारखान्याची बिले शिल्लक राहिली होती, त्यापैकी 4 कोटी गेल्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले आहेत। राहिलेले 13% व 15% व्याज शुक्रवारी 4,71,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले। आजपर्यंत सुमारे 60 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले आहेत। ही लढाई 1.5 वर्ष सातत्याने आम्ही लढत होतो। या लढाईत सर्व शेतकरी तसेच महिला शेतकरीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। त्या सर्वांचं हे यश आहे। तासगाव आणि नागेवाडी साखर कारखान्याच्या थकित बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा गेली 1.5 वर्ष संघर्ष सुरू होता आणि या संघर्षाला शुक्रवारी अंतिम यश मिळालेलं आहे। नागेवाडी साखर कारखान्याची थकित बिलं यापूर्वीच 15% व्याजासहित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली आणि तासगाव साखर कारखान्याची काही शेतकऱ्यांची बिलं अद्याप मिळालेली नव्हती। साधारणतः 3,000 शेतकऱ्यांची बिलं मिळालेली नव्हती। त्या सर्व शेतकऱ्यांना 15% व्याजासहित 4,71,00,000 रुपये तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले। एकंदरीतच आता तासगाव आणि नागेवाडी या दोन्ही साखर कारखान्यांची सर्व थकित बिलं शेतकऱ्यांना 15% व्याजासहित मिळालेली आहेत आणि हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याचं यश आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ही बिलं मिळावीत यासाठी भीक मांग आंदोलन करण्यात आलं, चड्डी मोर्चा काढण्यात आला, बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आलं, मोर्चा काढण्यात आले, रस्ता रोको करण्यात आला, सगळ्या मार्गांनी हे आंदोलन केलं। त्याला साखर आयुक्तांनी RRCची नोटीस काढली, त्याची अंमलबजावणी तासगाव आणि विटा तहसीलदारांनी केली। त्यामुळंच साखर जप्त करून साखरेचा लिलाव करून ही थकित बिलं शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झालेली आहेत आणि ती 15% व्याजासहित झालेली आहेत आणि हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याचा मोठा विजय आहे आणि शेतकरी वर्गातून यामुळे समाधान व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।